श्री स्वामी समर्थ। सर्वांनाच माहीत आहे की 23 मार्चला श्री स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे आणि या काळामध्ये 3 मार्चपासूनच बरेच जण विशेष सेवा करतायत, पण काहींना या सेवा करणे शक्य नाही। तर त्यांच्यासाठी मीही 5 मिनिटांची श्री स्वामी समर्थांची सेवा तुम्हाला सांगणार आहे। ही सेवा आपल्याला 7 दिवस करायची आहे, 17 मार्चपासून 23 मार्चपर्यंत। स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो। स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी, यात कुठलाही भेद नाही। बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो, दर गुरुवारी पूजा करावी लागते, रोज नैवेद्य आरती करावी लागते, पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही। स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत। आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते अतिप्रेमाने स्वीकारतात। गजेंद्राने आतरतेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा हा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल ही भावना चुकीची आहे। तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी। जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती व सेवा करावी। आपण रोज 11 माळी स्वामी समर्थांचा जप केला तरी चालेल, आणि काहींना शक्य नसते, घरात लहान बाळ असते किंवा कोणी आजारी असते किंवा कोणी नोकरीसाठी बाहेर जातं, तर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा 1 माळी जप केला तरी चालेल। फक्त रोज 7 दिवस हा जप करा, तुम्हाला निश्चित अनुभव येईल आणि मन देखील एकदम प्रसन्न होते। स्वामी समर्थांचा जप केल्यावर आणि ज्यांना जमेल त्यांच्यासाठी दुसरी सेवा म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत। आपण 17 मार्चपासून श्री स्वामीचरित्र सारामृत रोज 3 अध्याय वाचायचे आहे। स्वामीचरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय आहे, रोज 3-3 अध्याय वाचल्यामुळे 23 तारखेपर्यंत पूर्ण वाचून होईल व यामुळे तुमचे स्वामीचरित्राचे एक पारायण देखील होईल। पारायणामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे। पारायणाच्या अगोदर एक नारळ आणि खडी साखर जवळच्या दत्त मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थ मंदिरात ठेवायचे आहे, आणि नाही जमले तर तुम्ही घरातच नारळ आणि खडी साखर ठेवून संकल्प घ्यायचा आहे की मी हे 7 दिवसाचे पारायण पूर्ण करेन। आपण रोज सकाळी उठून स्वच्छ कपडे परिधान करून रोज 3 अध्याय वाचायचे आहे। संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही अगदी रोज घरात जे बनवता तो नैवेद्य दाखवला तरी पण चालेल। अशी ही श्री स्वामी समर्थांची साधी सेवा तुम्ही नक्कीच करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।